हॅलो व्ह्यूवर्स, पर्दायू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे सरळ सेवा भरतीविषयी सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. जर तुम्हाला व्हिडिओची स्पीड स्लो वाटत असेल तर तुम्ही 1.25 किंवा 1.5 वर हा व्हिडिओ पाहू शकता. आज आपण एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ही जी बातमी आहे ती आहे जिल्हा परिषद निकालाबाबत. आरोग्य विभागात, आरोग्य विभागाच्या भरतीत जो काही प्रॉब्लेम आला होता तो प्रॉब्लेम आता सॉल्व झालेला आहे आणि ही खूप आनंदाची बातमी आहे, कारण खूप जणांच्या नियुक्त्या यामुळे रखडल्या होत्या. तर आता पाहूया नेमकं काय झालं होतं आणि आता आनंदाची बातमी का आहे. तर हे पहा, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग प्रति आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक संचालक आरोग्य सेवा मुंबई. विषय पहा, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदांसाठी आवश्यक सॅनिटरी इन्स्पेक्टर अभ्यासक्रम प्रमाणपत्रांबाबत. संदर्भ दिलेला आहे, हे पत्र आहे 16 ऑगस्ट 2024, त्याचा संदर्भ दिलेला आहे. आता इथं काय दिलेलं आहे हे आपण थोडक्यात पाहूया. बघा, आता पदं बघा कोणकोणत्या पदासाठी आहे. आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. आता हे जे पदांचे उमेदवार आहेत ना, ते पात्र ठरले, ठीक आहे, आणि ते कागदपत्र पडताळणीला गेले. मग कागदपत्र पडताळणी दरम्यान काय झालं, त्यांना जे प्रमाणपत्र लागत होतं ना ते त्यांनी सादर केलं, परंतु त्यांनी जिथून ते प्रमाणपत्र मिळवलं होतं ना ती संस्था जी होती तिला मान्यता नव्हती. आणि त्यामुळं काय केलं, या उमेदवारांची नियुक्ती जी आहे ना ती स्थगित करण्यात आलेली होती आणि त्यामुळे हे उमेदवार खूप परेशान झालेले होते. परंतु आता त्यांच्यासाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. तर इथं काय दिलेलं आहे पहा, तर जे उमेदवार आहेत तसे त्यांनी त्यांची बाजू मांडली. ते काय म्हणले माहिती का, ते म्हणले की आम्हाला माहीत नव्हतं की आमच्या संस्थेला मान्यता आहे की नाही आणि तुम्ही तशी यादी वगैरे काही जाहीर केलेली नव्हती जाहिरातीच्या वेळेस, आणि हे बरोबर आहे. आणि हे ग्राह्य धरण्यात आलं आणि नंतर काय सांगण्यात आलं की फक्त यावेळेस याला नियम नाही बनवायचा, म्हणजे याला अपवाद म्हणून ग्राह्य धरायचं. फक्त यावेळेस काय करणार ते, जरी तुमच्या संस्थेला मान्यता नसली तरीसुद्धा तुम्हाला नियुक्ती देण्यात येईल, तुमचं जे काही प्रशिक्षण वगैरे असेल ते नंतर घेण्यात येईल. आणि ही खूप आनंदाची बातमी आहे. हे पहा, इथं दिलेलं आहे ती माहिती आपण जी घेतलेली आहे ती. सदर उमेदवारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सदर प्रकरण पूर्वोदाहरण ठरणार नाही. बघा, या अटींवर उमेदवारांचे स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम प्रमाणपत्र ग्राह्य धरलेले आहे आणि त्यांना नियुक्ती देण्यात यावी असं सांगितलेलं आहे. आणि आता हे बघा, तिसऱ्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे की अशा जे उमेदवार असे जे होते त्यांना आता तात्काळ नियुक्ती मिळणार आहे. तर हाच आपण छोटा अपडेट होता पण तो खूप महत्त्वाचा होता त्यामुळं घेतलेला आहे. तुमचे काही कमेंट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, त्याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेल किंवा मग मी व्हिडिओ बनवेल जर तुमचा कमेंट खूप महत्त्वाचा असेल आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना तो प्रश्न असेल तर. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट, थँक्यू.